रेसिपीज। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एक झटपट अशी तयार होणारी रेसिपी जी आहे रायता। तर तो कसा तयार करायचा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर बघूयात आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे छोटा, एक टोमॅटो, एक काकडी, एक हिरवी मिरची, इथे कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे, इथे दही आहे, साखर आणि लाल तिखट। आता मी ह्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर, दोन चमचे दही आणि एक चमचा साखर टाकतोय। आता ही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर इथे बघू शकता तुम्ही आपला रायता तयार झालेला आहे। तर तुम्ही हा पुलाव सोबत किंवा बिर्याणी सोबत खाऊ शकता। हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। मीठ कधी पण शेवटी टाकायचं, कारण की त्याला पाणी सुटतं, म्हणून जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा मीठ टाकून मग ही रेसिपी खायला घ्यावी। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसेच ही रेसिपी तुम्ही घरी जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली हे देखील आम्हाला कमेंट करा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आणि हो, न विसरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।